पन्हाळा इथल्या संजीवन विद्यालय आणि संजीवन पब्लिक स्कूल या दोन्ही प्रशालांचं स्नेह संमेलन मातृदेवोभव या संकल्पनेवर सादर करण्यात आलं या संकल्पनेतून स्त्री शक्तीची विविध रूप गीत संगीत नृत्याविष्कार आणि नाट्याद्वारे उलगडण्यात आली विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेला उत्तम कलाविष्कार आणि अद्ययावत ध्वनी प्रकाश यंत्रणेनं बहरलेल्या उत्साहवर्धक कार्यक्रमाला उपस्थितांची जोरदार टाळ्यांची दाद मिळाली पन्हाळगडाच्या कुशीत वसलेल्या संजीवन नॉलेज सिटीचं स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलं मातृदेव भव या अभिनव संकल्पनेवर स्नेहसंमेलन सादर करण्यात आलं या संकल्पनेतून स्त्री शक्तीची विविध रूप गीत संगीत नृत्य आविष्कार आणि नाट्याद्वारे उलगडण्यात आली प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचं पाद्यपूजन करून आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली तसंच या सोहळ्यातून भारतातील विविध क्षेत्रात स्पृहणीय कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाशजोत टाकण्यात आला सुमारे अडीच तास सर्व उपस्थितांना जागेवर खेळून ठेवणाऱ्या या सोहळ्याचा शुभारंभ दोन प्रशालांचे आदर्श विद्यार्थी श्रावणी साळुंखे आणि पारस जाधव यांच्या हस्ते झाला दरम्यान स्नेह छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा सजीव देखावा साकारला होता तसंच वारकरी दिंडीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं आकर्षक विद्युत रोषणाईनं आसमंत उजळला होता यावेळी संजीवन समूहाचे अध्यक्ष पी आर भोसले सहसचिव एन आर भोसले संचालक आर डी काणगावकर श्रीकांत घाटगे आर आर भोसले किरण साळोखे क्रीडा संचालक सौरभ भोसले संजीवन विद्यालयाचे प्राचार्य महेश पाटील पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य बी आर बेलेकर उपप्राचार्य पी एन पाटील छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य शिल्पा पाटील यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते